गणपति उत्सव सुरू असतानाच राज्यातल्या राजकीय घडामोडींना मात्र वेग येताना दिसतोय. काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईमध्ये एका ठिकाणी गणपतीनिमित्त दोन नेत्यांमध्ये भेट झाली आहे आणि सुमारे 10 मिनिटं चव्हाण आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते. काँग्रेसमधला एक बड़ा नेता लवकरच सरकारमध्ये सामील होऊ शकतो अशा चर्चा एकीकडे सुरू असतानाच आता अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची झालेली ही भेट, त्यांच्यामध्ये झालेली चर्चा, यामुळे आता राजकीय वर्तुळात आणखी वेगळ्या चर्चांना उधाण आले. आणखी अपडेट्स घेऊया. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सागर, काँग्रेसमधला एक बड़ा नेता शिंदे सरकारमध्ये सामील होणार अशी चर्चा एकीकडे वेग घेत असताना आता अशोक चव्हाण आणि फडणवीसांची भेट झाली आहे, काय आणखी अपडेट्स या संदर्भातले? मुंबईत एका ठिकाणी गणपतीच्या निमित्ताने हे दोन्ही प्रमुख नेते एकत्रित आल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. विशेष म्हणजे ही अनौपचारिक भेट असली तरी गणपतीचं दर्शन झाल्यानंतर या दोन प्रमुख नेत्यांमध्ये 10 मिनिट वेगळी चर्चा झाल्याची माहिती समजत आहे. त्यामध्ये अर्थातच दोन प्रमुख राजकीय नेते आणि जे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी करतात अशा परिस्थितीमध्ये या दोन प्रमुख नेत्यांमध्येच ज्या पुढच्या काही राजकीय चर्चांची सुद्धा झाल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुळात आता या राजकीय जी चर्चा झाली असेल त्याचे काही गणित जे आहेत ते पुढच्या कालावधीमध्ये उघड होत आहेत का हे पाहणं औचित्याचं असणार आहे. पण गणित गणपतीच्या निमित्तानं वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत, वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत आणि पुढचे राजकीय आखाडे मांडले जात आहेत, गणित मांडली जात आहेत. त्याच अनुषंगाने फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची भेट होती का याची आता चर्चा जोरदार सुरू झालेली आहे. या सगळ्या संदर्भात आता आणखी खरं तर चर्चांना उधाण येताना दिसणारे अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या चर्चेसंदर्भात आता ह्या चर्चा सुरू होताना दिसत आहेत. या संदर्भातले आणखी काही अपडेट्स कळू शकलेत का? रिद्धी, मुळात काँग्रेसमधील काही नेते पुढच्या कालावधीमध्ये परत भाजपात येतील आणि काही नवीन राजकीय घडामोडी घडतील अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. जी 24 तासला सुद्धा या संदर्भात काही माहिती उपलब्ध होत आहे. अर्थात हे नेमके नेते मात्र कोण हे याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. विदर्भ मराठवाड्यातले काही काँग्रेसचे प्रमुख नेते असतील असं म्हटलं जातं आणि पितृपक्ष नंतरनं कदाचित फडणवीस आणि शिंदे सरकारचं एक्सपान्शन होईल आणि यामध्ये काही नवीन चेहरे देखील दिसतील जे काँग्रेसचे असतील अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. दुसरी गोष्ट, 2024 लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा काही राजकीय महत्वाच्या घडामोडी सुद्धा घडतील असं सांगितलं जातं. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलह आहे. एका बाजूला गुलाम नबी आझाद यांनी बंड पुकारला आहे, दुसरीकडे जी 24 तासच्याच मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतःच्या मनातली अस्वस्थता आणि दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांविषयीचं थेट बंड पुढच्या काळामध्ये पुकारण्याची संकेत सुद्धा दिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्येच अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होणं ही अर्थात नवीन काही राजकीय गणित घडणं हे जवळपास दिसून येतं. कदाचित ही भलेही गणपतीच्या निमित्ताने जोडलेले राहा. छत्रपतींचा विचार म्हणजे